नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे, एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायती राज दिवसाला म्हणजे 24 एप्रिल 2020 रोजी एक ई ग्राम स्वराज्य ह्या मोबाईल ऍप्लिकेशनचं लोकार्पण केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की ह्या ॲपवर ग्रामपंचायतीच्या विकास कामांची सविस्तर माहिती मिळेल. ग्रामपंचायतीसाठी दिलेला निधी, तो निधी कुठे खर्च झाला, ही सगळी माहिती ह्या ॲपवरती उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे गावचा कोणताही नागरिक आपल्या ग्रामपंचायतीत काय काम सुरू आहे, ते कुठेपर्यंत आलेलं आहे, ही सगळी माहिती आपल्या मोबाईलवरून पाहू शकेल. आता ही माहिती कशी पाहायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरून ई ग्राम स्वराज नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. अशा प्रकारचं हे ई ग्राम स्वराज मिनिस्ट्री ऑफ पंचायती राजचं ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, हे ऍप ओपन करायचं आहे. हे ऍप ओपन केल्यानंतर त्याचा इंटरफेस अशा प्रकारचा असेल. यात तुम्हाला सगळ्यात पहिले स्टेट म्हणजे तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपण महाराष्ट्र सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषद सिलेक्ट करायची आहे, म्हणजे तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर ब्लॉक पंचायत मध्ये तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि विलेज पंचायत म्हणजे तुमच्या गावाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे. एकदा काही ही माहिती निवडून झाली की तुम्हाला सबमिट ह्या बटन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल. या पेज वर सगळ्यात वरती आपण जी माहिती भरलेली असते ती तुम्हाला दिसेल. यात राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमच्या गावाचं नाव दिसेल. गावाच्या नावासमोर गावाचा कोड क्रमांकही दिसेल. आता त्याखाली तुम्हाला ज्या आर्थिक वर्षांसाठीची माहिती पाहायची आहे ते वर्ष निवडायचं आहे. या ठिकाणी आपण 2023-24 सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर तुमच्या समोर तीन वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. यातला सगळ्यात पहिला पर्याय असतो तो ईआर डिटेल्स. आता ईआर डिटेल्स म्हणजे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे गावातील निवडून दिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती दिलेली असते. तुम्ही जर ते ओपन कराल तर तुम्हाला गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव यांची सविस्तर माहिती दिसून येते. यात संबंधिताचं नाव, पद, वय, जन्मतारीख, त्याचं शिक्षण, मेल आयडी, त्यांचं डेझिग्नेशन आणि वार्ड अशी सर्व माहिती दिलेली असते. आता मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे हे ऍप्लिकेशन नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे, त्यामुळे यात माहिती भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे सगळ्याच गावामध्ये निवडून दिलेल्या प्रतिनिधींची नावं यात तुम्हाला दिसेलच असं नाही. पण असं असलं तरी गावच्या विकास कामांसाठी सरकारने किती पैसा दिला आणि त्यातला किती पैसा ग्रामपंचायतीने खर्च केला हे मात्र तुम्ही या ऍपमध्ये नक्कीच पाहू शकता. आता याच्यानंतर दुसरा पर्याय आहे तो अप्रूव्ड ऍक्टिव्हिटीज. अप्रूव्ड ऍक्टिव्हिटी ह्या ऑप्शन वरती तुम्ही जर क्लिक कराल तर या ठिकाणी 2023 मध्ये तुमच्या ग्रामपंचायतीला किती निधी मंजूर झाला होता हे तुम्हाला तीन पार्ट मध्ये दिसेल. टोटल कामे किती आली होती, ऑन गोईंग वर्क म्हणजे सध्या किती कामे चालू आहेत आणि कम्प्लिटेड म्हणजे किती कामं पूर्ण झालेली आहेत. आता याच्यामध्ये टोटल वर्क मध्ये डिटेल्स मध्ये पाहाल तर या ठिकाणी तुम्हाला फिनान्शियल इयर 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये कोणकोणत्या कामासाठी किती निधी आलेला आहे हे तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी ऍक्टिव्हिटी डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल. कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट इन पब्लिक इन्स्टिट्यूशन साठी 2,22,954 या ठिकाणी निधी आलेला आहे. त्याच्यानंतर स्टे अरेंजमेंट इन कॉमन असेट ऑफ जीपीएस, असं तुम्ही सगळ्या डिटेल्स या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर आहे तिसरा पर्याय, तो म्हणजे फिनान्शियल प्रोग्रेस. यात गावच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते. या पर्यायावर क्लिक केल्यास एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. यात आपण जे आर्थिक वर्ष निवडलेलं असतं ते सुरुवातीला दिसेल. त्याच्यानंतर गावचा कोड आणि नाव दिलेलं असतं. आता यानंतर आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम रिसिप्ट या पर्यायासमोर दिलेली असते. या ठिकाणी रिसिप्ट या पर्यायासमोर तुम्ही तुमच्या गावासाठी किती निधी आला हे तुम्हाला दिसेल आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला हे एक्सपेंडिचर या पर्यायासमोर दिसेल. आता उदाहरणार्थ या ठिकाणी ह्या ग्रामपंचायतीला टोटल 1,72,000 निधी आलेला होता. त्याच्यामधील 38,39,267 रुपयेचा खर्च झालेला आहे. आता याच्या खाली लिस्ट ऑफ स्कीमचा पर्याय आहे. आता ह्या ग्रामपंचायतीला जो निधी मिळालेला आहे त्याची विभागणी ह्या लिस्ट ऑफ स्कीम मध्ये केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि त्यापैकी निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती खाली दिलेली असते. आता हा जो 1 कोटीचा जो निधी मिळालेला आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या योजनेअंतर्गत किती रक्कम मिळालेली आहे खाली तुम्हाला त्याची सविस्तर माहिती मिळेल. आता इथं 14 फायनान्स कमिशन, ओन रिसोर्स, XV फायनान्स कमिशन अशा प्रकारे तुम्ही कोणकोणत्या योजनेअंतर्गत ही रक्कम आलेली आहे हे या ठिकाणी पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ग्रामपंचायतीला किती निधी आला आणि तो किती खर्च केला किंवा कोणकोणते कामे केलेले आहेत त्या कामांसाठी ग्रामपंचायतीने किती खर्च केलेला आहे हे ॲपमधून पाहू शकता. तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे की ह्या ई ग्राम स्वराज ॲपवर तुम्हाला असे अनेक गावं सापडतील ज्यांना मिळालेला निधी खर्च करता आले नाही. मग या खर्च न केलेल्या निधीचं काय होतं? ग्रामपंचायतीने खर्च न केलेला निधी हा
सरकारला परत जातो. मित्रांनो, एक सुजाण नागरिक म्हणून ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष देणं आपला अधिकार आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्याच्यामुळे या गोष्टी चेक करा. प्रत्येक ग्रामसभेला जे पदाधिकारी त्या पदावरती आहेत त्यांना क्वेश्चन करा आणि तुम्ही तुमच्या गावचा आणि स्वतःचा विकास करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व लोकांना ह्या गोष्टींची माहिती असावी असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.